बनावट शस्त्राचा धाक दाखवून एका व्यक्तीला 2.5 लाखाला लुटल्याची धक्कादायक घटना कळव्यातील खारेगाव इथे घडली आहे। या प्रकरणी कळवा पोलिसांनी कुठलेही पुरावे नसताना कसोशीने तपास करून 4 जणांना अटक केली आहे। या चौघांपैकी 1 जण अल्पवयीन आहे। मुंबई नाशिक महामार्गावरील कळवा खारेगाव टोलनाका इथे एका टोळीने दुचाकीस्वाराला अडवून त्याला बनावट बंदुकीचा धाक दाखवून लुटल्याची घटना कळवा पोलीस ठाण्यात घडली। फिर्यादींचं भिवंडीमध्ये दुकान आहे। फिर्यादी 16 जानेवारी रोजी आपलं दुकान बंद करून रात्री 11 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी आपल्या घरी परतत होते। त्याच दरम्यान अज्ञात टोळीनं त्यांचा पाठलाग करून खारेगाव टोलनाका इथे रस्त्याचं काम सुरू असलेल्या निर्जन स्थळी गाडी आडवी लावून सोबत असलेली पैशाची बॅग हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला। यावेळी आरोपींनी नकली बनावटीची छरेवाली बंदूक काढून धाक दाखवून फिर्यादीकडे असलेले 2.5 लाख रुपये रोख रक्कम आणि 3 मोबाईल घेऊन पोबारा केला आहे। या प्रकरणी फिर्यादींनी कळवा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। फिर्यादीची 2.5 लाख रुपये रोख रक्कम रॉबरी केली होती आणि आता आपल्याकडे रिकवर आहे 65,000 रुपये आणि जो आता वॉन्टेड आरोपी आहे तर त्याच्याकडनं एक मोबाईल आणि उर्वरित रक्कम रिकवर करायची अजून आहे। सर एकाच ठिकाणी दरोडे टाकले का अजून किती लोकांची? नाही अजून तर आता चौकशी चालू आहे। त्यांनी इतर गुन्हे केले किंवा कसे आहे या संदर्भात आपण त्याच्याकडे इंट्रोगेट करतोय आणि त्याचं रेकॉर्ड तपासतोय। ते गन जे आहे कुठून ते सगळं आता इंट्रोगेशनमध्ये चाललेलं आहे। ते गन त्यांनी कुठून घेतल्यात आणि अजून कुठे इतर ठिकाणी वापरले आहेत किंवा मग काय या संदर्भात चौकशी